एक 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 सेकंड थांब. आई एम सॉरी वहिनी, मला हा फोन मी जरा बाहेर जाऊन बोलतो. नंतर केलंस तर एकच आणणार, इतकं महत्वाचं आहे का ते? मी तुला सांगतो, नंतर खूप महत्वाचं आहे. मी सांगतो. अरे काय चाललंय का? एवढी महत्वाची मीटिंग चालली आणि एम डी कॉल अटेंड करायला बाहेर निघून जात. खास फोन असेल. याला काय अर्थ? मीटिंगच्या वेळी मी माझ्या बायकोचा तुझा फोन घेत नाही. गोखले, हा कॉल बायकोपेक्षाही खास माणसाचा असू शकतो. काय झालं अंकल, तुम्हाला असं शाळेतून हाफ डे का घेऊन आलात? बस तुला भेटावं असं वाटलं म्हणून आलो. पण आईला कळलं तर? मी सांगेन तुझ्या आईला. तुम्ही माझ्या घरी येणार? हो, पण आज आधी तू माझ्या घरी येणार, त्याच्यानंतर मग तुला सोडायला म्हणून मी तुझ्या घरी येईन आणि तेव्हाच तुझ्या आईला पण भेटून घेईन. चालेल. पण तुम्ही इतके दिवस कुठे होतात? आय मिस्ड यू अ लॉट. सेम यार, इवन आय मिस्ड यू अ लॉट. मला तुझी खूप आठवण यायची. का आज राहुलं नाही, तुला भेटावंसं वाटलं म्हणून निघून आलो. मला वाटलंच नाही तुम्ही मला शाळेत घ्यायला या. पण आलो की नाही? आता आधी आपण माझ्या घरी जायचं आणि खूप खूप गप्पा मारायच्या. मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे. मी बोललेलो सगळंच तुला कळेल असं नाही, पण आय वॉन्ट टू टॉक. आय एम व्हेरी डिस्टर्ब, व्हेरी डिस्टर्ब. काय झालं अंकल? तर अशी ही टक्केवारीनुसार मतदान करण्याची कायदेशीर पद्धत. मिस्टर सागर परचुरे, तुम्ही या पद्धतीने ही मीटिंग पुढे कंडक्ट करावी. सगळं काही तुमच्या समोर आहे, तेव्हा याच्या पुढे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. मला वाटतं यापुढची मीटिंग मिस्टर हडप यांनीच कंडक्ट करावी, कारण एकंदरीत मला दिसतंय की मी सगळ्यांचाच विश्वास गमावलेला आहे आणि बऱ्याच जणांना माझा प्रॉब्लेम वाटतो. तेव्हा मीटिंग कंडक्ट करण्याची जबाबदारी इथून पुढं हडप यांनीच स्वीकारावी. नाही सागर, या कंपनीचा सीईओ या नात्याने ही जबाबदारी तू स्वीकारायला पाहिजेस. ही मीटिंग तूच कंडक्ट करायला पाहिजेस. माणकेंचा जो आक्षेप आहे तो तुझ्या मतदानाच्या अधिकाराबद्दल आहे. करेक्ट. परसुरांनी ही मीटिंग कंडक्ट करावी माझी काहीच हरकत नाही. व्हेरी गुड सागर, प्लीज कंटिन्यू विथ द मीटिंग. मिस्टर हडप यांनी सांगितलेली शेअर पर्सेंटेज वरून घेतली जाणारी मतदानाची पद्धत माझ्या मते सगळ्यांना क्लिअर झाली असावी. आणि यावरून असं स्पष्ट दिसतं की शेखर देशमुख यांना बोर्डावर घेण्याचा प्रस्ताव पूर्णपणे फेटाळण्यात आलेला आहे. पण तरी एक फॉर्मॅलिटी म्हणून पुन्हा एकदा शेअर पर्सेंटेजद्वारे मतदान घेण्यात यावं आणि निर्णय घेण्यात यावा असं मला वाटतं. तर प्रत्येकानं आपापलं मत व्यक्त करावं. माझा या प्रस्तावाला पाठिंबा आहे. माझा विरोध आहे. माझा या प्रस्तावास पाठिंबा आहे. माझा या प्रस्तावास विरोध आहे. आशु, आशु,
आशुतोष सर, आपलं मत जाणून घेण्याची उत्सुकता साऱ्या बोर्डाला आहे. मेहताने बोर्डासमोर मांडलेल्या प्रस्तावाला आपला विरोध आहे की पाठिंबा? मला असं वाटत आपण या प्रस्तावावर एकदा परत विचार करावा. आशु काय बोलतोयस तू? हे एखादा माणूस चुकू शकतो आणि चूक सुधारणे त्या माणसाच्या हातात असते. त्याला एखादी संधी मिळाली तर तो आपली चूक सुधारू शकतो. कदाचित शेखर देशमुख त्याच्यावर अन्यायी झाला असेल, कदाचित तो निर्दोषही असेल. आशु अरे तू सरळ सरळ श्रीकांतवरती अविश्वास दाखवतोयस तू? नाही बहिणी, मी म्हणजे दादानी तेव्हा जो निर्णय घेतला त्या परिस्थितीत तो योग्यच असेल. मी फक्त शेखर देशमुखला अजून एक संधी देण्याविषयी बोलतो. याचा अर्थ मी दादावर अविश्वास दाखवतोय किंवा त्याचा अपमान करतोय असं नाही हो. एक मिनिट मिसेस इनामदार, तुम्ही आशुतोष इनामदारांवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणू नका. त्यांना हवं त्याप्रमाणे मत देण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. आशुतोष सर, आपण अजूनही आपलं मत दिलेलं नाहीये. म्हणजे माझा या प्रस्तावाला पाठिंबा आहे. येस. ए काय घेणार तू? काय आणू मी तुझ्यासाठी? कोल्ड्रिंक का ज्यूस? कोल्ड्रिंक चालेल. ग्रेट, 2 मिनिटात आलो. हियर्स युअर कोल्ड्रिंक मॅडम. थँक यू. गुड. इथे घरात कोणी नाहीये का? का ग, काय झालं? किती पसारा आहे इकडे. घराचा मेंटेनन्स नाही ठेवत का तुम्ही? मी इथे होते तेव्हा सगळं किती छान होत. खरंच तू इथे होतीस तेव्हा सगळं किती छान होत. पण किती थोडे दिवस ना, त्यानंतर पुन्हा आपलं. तू घराच्या मेंटेनन्सचं काय विचारतेस? ते माझ्या आयुष्यालाच काय मेंटेनन्स राहिलेलं नाहीये. सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे. अस्तव्यस्त म्हणजे काय? आणि आयुष्य म्हणजे लाईफच ना, मग त्याचा मेंटेनन्स म्हणजे काय? ते जाऊ दे बेटा, तुला नाही समजायचं. कधी कधी किती छान असत ना काहीच न समजणं. माणूस सुखी असतो. रणजित तू का आलेस इकडे? मी तुला सांगितलं होतं ना मला तुझा चेहराही बघायचा नाहीये. स्पष्ट मराठीत सांगितलं होतं, आता इंग्लिश मध्ये लिहून देऊ? तू ऐकून घेशील का मला बोलायचं जरा तुझ्याशी? पण मला काही बोलायचं नाहीये ना तुझ्याशी. प्लीज गो, गेट लॉस्ट. रणजित आय एम सॉरी, चुकलं माझं. नेहा, नेहा,
या मॅडम ना घराच्या बाहेर जाण्याचा रस्ता दाखव. काही गरज नाही, आय एम लिव्हिंग. थँक्स. मिस्टर शेखर देशमुख यांना बोर्ड मेंबर करून घेण्याच्या मिस्टर मेहता यांनी मांडलेल्या प्रस्तावावर मतदान झालेलं आहे. प्रस्तावाच्या बाजूने मिस्टर आशुतोष इनामदार, गोखले, मांडके आणि मेहता यांनी मतदान केलेलं. त्यांच्या एकूण शेअर्सची संख्या होते 45%. आणि प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलेले मिसेस पद्मिनी इनामदार आणि मिस प्रतिमा कपूर यांच्या शेअर्सची संख्या होते 35%. तर अशा प्रकारे 45% विरुद्ध 35% असा हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे असं मी जाहीर करतो. आता आपल्या नेहमीच्या प्रथेनुसार मिस्टर शेखर देशमुख बोर्ड मीटिंग जॉईन करते. एक मिनिट, मिस्टर देशमुख ऑलरेडी वेटिंग रूम मध्ये आलेत, मी त्यांना बोलावतो. मिस्टर देशमुख, अभिनंदन, तुम्ही बोर्ड मेंबर झाला आहात. तेव्हा आता प्रथेप्रमाणे तुम्ही इथं येऊन ही मीटिंग जॉईन करावी अशी सगळ्यांची तुम्हाला विनंती आहे. आशु, तू काय केलंस? तू शुद्धीवर आहेस का? एवढा मोठा विश्वासघात असं कसं करू शकलास तू? एक्सक्यूज मी मॅडम, मिस्टर आशुतोष इनामदारने जे काही मत मांडले तो सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. त्याच्याबद्दल अधिक चर्चा इथे नको. हां, तुम्हाला त्यांच्याशी जे काही बोलायचं आहे ते खासगीत बोलावं प्लीज. एक्सक्यूज मी प्लीज. हॅलो 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 वहिनी, नेहा शाळेत नाही आहे. काय शाळेत नाही आहे म्हणजे? नीट बघा तुम्ही, चौकशी करा जरा. बघितलं, इथला स्टाफ म्हणाला की ती आधीच निघून गेली. निघून गेली म्हणजे कधी, कोणा बरोबर? कोणी अंकल आले होते म्हणे. अंकल? कोण अंकल? कोण अंकल तेही ते ओळखत नाहीत असे ते म्हणाले. अहो, कसं शक्य आहे असं? शाळेतल्या स्टुडंटला असं भलत्या कोणाबरोबर ते जाऊन देणार नाहीत. त्यांची पण काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्ही आधी शाळेत नीट चौकशी करा, इकडे तिकडे बघा. मी आता महत्त्वाच्या मीटिंगमध्ये, मला नंतर फोन करा, ठीक आहे? Relax, Padmini. Try to control yourself. बस अंकल, रिलॅक्स. कोण होती ती? तुम्ही तिच्याशी असे का वागलात? बोला ना अंकल, ती तुम्हाला काहीतरी सांगत होती ना? जाऊ दे ना नेहा, तू लक्ष देऊ नकोस त्याच्याकडे. पण का? मला काही कळलंच नाही तुम्ही तिच्याशी असे का वागलात. ती खूप वाईट आहे का? नेहा, तुला काय करायचंय? ती वाईट आहे का चांगली आहे ती, त्याच्याकडे तू लक्ष देऊ नको. जाऊ दे तिला. I'm sorry. I'm sorry, नेहा. इट्स ओके. अरे बापरे, 6:30 वाजले, आपल्याला निघायला हवं. तुझ्या घरचे काळजी करत असतील ना. चल, आज तुझ्या आई वडिलांना भेटूया आपण. ओ, आय एम सॉरी, तुला वडील नाही आहेत म्हणाली होतीस ना तू. चल, आपण तुझ्या आईला भेटूया. मला नाही वाटत. का ग? ती अजून आली नसेल घरी, ती खूप बिझी असते ना ऑफिस मध्ये. बरं, ते जाऊ दे, आपण आता इथेच गप्पा मारत बसलो तर अजून उशीर होईल. चल, आपण निघूया. तुझी बॅग कुठे? हा, इथे. चल चल. मिस्टर शेखर देशमुख, आपले नवीन बोर्ड मेंबर, यांनी आपली बोर्ड मीटिंग जॉईन केलेली आहे. मी मिस्टर शेखर देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या बोर्डासमोर व्यक्त करावं प्लीज.
Respected Chairperson, Mrs. Padmini Inamdar. Managing Director, Mr. Ashutosh Inamdar. And all other respected Board of Directors. सर्वात आधी मी आपले आभार मानू इच्छितो. तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवलाय या कंपनीत त्याची सेवा करण्याची जी संधी मला उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल खरोखरच तुमचे खूपच आभार. ही कंपनी माझी होती आहे आणि राहणार. No, please, 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 don't misunderstand me. सर्वात आधी मी या कंपनीला जॉईन झालो ॲज अ एम्प्लॉई म्हणून, मग शेअर होल्डर झालो आणि आज या कंपनीत मी तुमच्या समोर वन ऑफ द बोर्ड ऑफ डिरेक्टर्स म्हणून उभा आहे. या कंपनीपासून मला दूर ठेवण्याचा, अगदी जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला. या कंपनीवरचं माझं प्रेम अगदी खरं आहे हे अनेकदा सांगून देखील याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आलं. एनिवे, आजचा दिवस माझ्यासाठी फार भाग्याचा आणि ऐतिहासिक देखील आहे, कारण काही वर्षांपूर्वी याच कंपनीतून माझी अगदी अपमानास्पदरीत्या हकालपट्टी करण्यात आली होती आणि त्याच कंपनीत आज मी बोर्ड ऑफ डायरेक्टरचा एक सन्माननीय सभासद झालोय. अगदी भारावून गेलोय मी. खरंच आणि ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी कामगिरी आहे असं मी मानतो. कारण ही कंपनी कोणा एकाची नाहीये, ही कंपनी जितकी तुमची आहे तितकी माझी देखील आहे. बट आय एम व्हेरी सॉरी टू से की इनामदारांनी आजपर्यंत माझ्याबद्दल फक्त गैरसमज आणि फक्त गैरसमजच जोपासलाय आणि आज मी त्यांना वचन देतो की मी माझं सर्वस्वपणाला लावून त्यांचा हा समज खोटा ठरवीन. मी माझी मेहनत माझ्या अनुभवाच्या जोरावर हे दाखवून देईन की या कंपनीला मी सतत आपली का मानतो. मी आपल्या सगळ्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा अगदी आतोनात प्रयत्न करेन. I'll try my level best to do so. शेवटी पुन्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि हो, माझं मनोगत संपवण्याआधी एक गोष्ट सांगावीशी वाटते, अगदी आवर्जून सांगावीशी वाटते की मला तुमच्याकडून सहकार्याची आणि फक्त सहकार्याची अपेक्षा आहे. कोणाच्याही मनात माझ्याबद्दल जर का नाराजी किंवा शत्रुत्वाची भावना असेल तर ते सगळ्यांसाठी घातक ठरणार आहे, कारण त्या परिस्थितीत मला काम करता येणार नाही. तर अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये अशी मी सगळ्यांना विनंती करतो. That's all. Thank you very much for being so kind and patient. Thank you.